नमस्कार, मी शुभांगी राणे. आज आपण आषाढी एकादशी निमित्त काय करावे बरं? आषाढी एकादशी तर आलेली आहे. स्पीच पण करायचं आहे, चित्र पण काढायचं आहे, पण चित्र नक्की काय काढायचं आहे हे काही सुचत नाही. विठ्ठल सारखं एवढं मोठं दैवत काढताना काय चूक झाली तर? अशी चूक होता कामा नये ही भीती तर प्रत्येक मुलाच्या मनात असते, पण करणार काय? हा विचार करून मी खास मुलांसाठी आषाढी एकादशी या शब्दात एका विठ्ठलाला रचलेले आहे. विठ्ठल सुद्धा दिसतोय आणि अक्षरामध्ये तुम्हाला विठ्ठलाचं रूपही दिसतंय, आणि अक्षरामुळे आपल्याला काढताना खूप सोप्या प्रकारे काढायला भेटते. आणि त्याचमुळे आपण आज आषाढी एकादशी या शब्दात विठ्ठलाला रचणार आहोत. चला तर मग विठ्ठलाला काढूया ना. चला आज आपण आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाला काढूया. हॅलो एव्हरीवन, टुडेज टॉपिक इज आषाढी एकादशी. आषाढी एकादशी लेटरिंग इन ड्रॉइंग. सो फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ 1 सेंटीमीटर बॉर्डर. See this way, page slipping. First of all, draw आषाढी एकादशी letter in the drawing. Look like a विठ्ठल. एका विठ्ठलाच्या रूपात आपण आषाढी एकादशी हे अक्षर लिहिणार आहोत. सर्वात प्रथम आपण एक आडवी लाईन आखूया आणि त्याला जोडून एक सिम्बॉल ड्रॉ करूया. हा बघा, हा सिम्बॉल आपण कुठे बघतो? हा सिम्बॉल आपण विठ्ठलाच्या चेहऱ्यावर असतो. आता आपण त्याचा चेहऱ्याचा आकार काढण्यासाठी ए हे लेटर लिहूया. ए हे लेटर मराठीमधला आहे. हा बघा अशा प्रकारे. आता त्याच्या डोक्याचा मुकुट, तो शा या लेटरने आपण लिहितोय. इथे आपण ढ काढलेला आहे, त्याला एक काना काढला आहे, त्याला दुसरी वेलांडी काढलेली आहे. आता बघा, इथे आपण अ काढणार आहोत, याला जोडून याच प्रकारे आ हे लेटर काढलं आहे. अशा प्रकारे त्याच्या मुकुटाचा आकार तयार झालेला आहे. आता बघा, त्या मुकुटाला दागिना असतो, तो दागिना आपण काढलेला आहे. त्याच्या कानातले काढूया आपण, माशाच्या आकाराचे असतात त्याच्या कानातले. हे बघा, आता बघा त्याचा चेहरा तयार झाला आहे. त्याचबरोबर आषाढी हा शब्दही लिहून झाला आहे, ए लिहून झाला आहे. आता काय लिहायचं आहे आपल्याला? क. आता बघा, अशा प्रकारे डीचा आकार आपण काढतोय आणि बघा क तयार होतोय. किती छान प्रकारे आपण क हे शब्द लिहिणार आहोत. हा बघा, क हा अक्षर आपला झाला आहे. आता आपण लिहिणार आहोत द अक्षर आणि त्याच्या पायाचा आकार सुद्धा त्याच्यातच येणार आहे. द. आता क्ष अक्षर काढणार आहोत. हे
pecado și आता बघा आषाढी एकादशी आता आपण याला थोडंसं डेकोरेट करूया त्याच्या शालीचा भाग आपण काढतोय शाल अगदी डेकोरेटिव असते त्याची काटापदराची साडी कशी असते त्याच प्रकारे शालीचा भाग असतो त्याचा हे बघा अशा प्रकारे बघा किती छान प्रकारे आपला विठ्ठल तयार होतोय अशाच प्रकारे आपण त्याच्या दागिन्यांचा आकार ड्रॉ करूया विठ्ठलाचं रूप त्याला आलेलं आहे त्याच्या बाजूबंद काढूया त्याचबरोबर थोडीशी डिझाईन करूया बघा अशा प्रकारे आता बघा आपला विठ्ठल विटेवरती उभा राहिलेला आहे आता आपण त्याला छानसे रंग भरूया आधी सर्वात प्रथम हा आकार बॉर्डर करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला तो आकार दिसेल आता बघा पॅलेट घ्यायची आपण ब्रश घेणार आहोत बाऊलमध्ये पाणी घेतोय सर्वात प्रथम आपण पिवळा रंग घेणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लेमन येलो लेमन येल्लोने आधी पूर्ण त्याचा शरीराचा आकार रंगवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचे शरीरावरचे दागिने सुद्धा रंगवले जातील रंगवताना काळजी घ्यायची आहे रंग अजिबात बाहेर जाता कामा नाही मी डायरेक्ट मार्करने तुम्हाला दाखवते तुम्ही आधी पेन्सिलने काढून घ्या मग मार्करने बॉर्डर करा आणि मग तुम्ही रंगवा हे बघा का त्याच्या कानातले हे नेहमी सोन्याचे असतात त्याच्या कपाळावरती नेहमी हळदीचा टिळा असतो जिथे जिथे आपल्याला पिवळा रंग हवा आहे तिथे तिथे आपण पिवळा रंग देणार आहोत अशा प्रकारे जे जे भाग सोन्याचे आहेत इथे आपण पिवळा रंग देत आहोत आता बघा ब्रश क्लीन करायचा आहे ऑरेंज कलर घेणार आहोत आपण आता बघा त्याच्या डोक्यावरचा मुकुटाचा भाग हा ऑरेंज करणार आहोत हा बघा अशा प्रकारे त्याचबरोबर त्याच्या पायाचा आकार तो सुद्धा आपण ऑरेंजच करणार आहोत
बघा अशा प्रकारे आपण त्याच्या पायांना ऑरेंज केलेला आहे. आता आपण ग्रीन कलर घेणार आहोत, लाईट ग्रीन. लाईट ग्रीन मध्ये आपण येलो मिक्स करतोय. आता बघा हा आपण त्याच्या ओढणीला देऊया. एक भाग सोडून दुसऱ्या भागाला द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आता ब्रश मी क्लीन करते आणि डार्क ग्रीन घेणार आहे. डार्क ग्रीन आपण नुसता वापरायचा आहे, काहीही मिक्सिंग करायचं नाही आहे, म्हणजे त्या ओढणीचे शेड्स तयार होतील. हे बघा अशा प्रकारे. तसंच इथे सुद्धा आपण एक डार्क ग्रीनचा पॅच देणार आहोत. बघा ओढणीचा आकार किती छान दिसायला लागलाय. त्याचप्रकारे इथे सुद्धा आपण तसंच करणार आहोत. आता बघा ग्रीन कलर हा ठेवून देऊया. लाईट ग्रीन सुद्धा ठेवून देऊया. आता आपल्याला लागणार आहे तो म्हणजे रेड कलर, क्रिमझन रेड. कारण आपल्याला काय बनवायचं आहे, पिंक कलर बनवायचा आहे, म्हणून आपल्याला लागणार आहे क्रिमझन रेड. हा बघा क्रिमझन रेड मी घेतलाय. मी ब्रश क्लीन करते. आता आपण त्याच्यात व्हाईट मिक्स करतोय. हा बघा पिंक कलर बनतोय आपला. ओके, आता हाच पिंक कलर आपण ह्याच्या या मधल्या भागाला देणार आहोत. अगदी सावकाश की आपले जी ज्वेलरी आहे त्याच्यावरती हा रंग अजिबात येता कामा नये. हा बघा अगदी सावकाशरित्या आपण कलरिंग करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. आता आपण ह्याच्या आतमध्ये कलरिंग करूया. हे बघा असं केल्यामुळे ती ज्वेलरी उठून दिसते. आता आपण ब्रश क्लीन करायचा. आता तोच रंग पिंकचा इथे द्यायचा.
अल्टरनेशनली द्यायचं आहे. कधीही एका रंगाचं रिपिटेशन हे किमान दोन ठिकाणी तरी होणं गरजेचं असतं, म्हणून आपण हे असं करतो. तर ऑरेंज कलर आपण हा इथे देऊन टाकूया, म्हणजे खालचा भाग आपला कंप्लीट झालेला आहे. आता बघा, आता फक्त चेहरा राहिला. मी चेहरा का केला नाही माहिती आहे तुम्हाला? कारण विठ्ठल हा चा रंग काळा असतो आणि काळा रंग हा खूप डार्क असतो. जर तो मी सुरुवातीलाच वापरला असता तर सगळं पाणी माझं काळं झालं असतं. म्हणून मी काळा रंग सर्वात शेवटी वापरते. आता बघा, काळा रंग आपण वापरूया. खरा म्हणजे जेव्हा काळा रंग येतो तेव्हा खरा गेटअप त्या विठ्ठलाला येतो. हा बघा, हा बघा, काळा रंग माझा तर पूर्ण होतोय. हा बघा, विठ्ठलाला किती छान प्रकारे दिसायला लागलेला आहे. आता आपल्याला पाणी चेंज करायचंय, कारण आपल्याला पूर्ण व्हाईट पाणी लागणार आहे. आपण पांढरा रंग वापरणार आहोत. पांढरा रंग आपण का वापरणार आहोत? पांढरा रंग हा ज्वेलरीसाठी असतो. पांढऱ्या रंगाने आपण स्टिपलिंग करणार आहोत, जेणेकरून ती ज्वेलरी अजून उठून दिसणार आहे. स्टिपलिंग करायची आहे पूर्ण लाईनीला. हे बघा, अशा प्रकारे ह्याच्यामध्ये सुद्धा एक स्टिपलिंगचा प्रकार करायचा आहे. हे बघा किती छान दिसतंय. अशा छान प्रकारे गेटअप येतं. व्हाईट कलर हा कधीही डार्कवरती उठूनच दिसतो. त्याच्या नेसलेल्या धोतीवरती सुद्धा किती छान प्रकारे स्टिपलिंग दिसते. अशा प्रकारे त्याच्या हातावरती आपण डिझाईन ड्रॉ करतोय व्हाईटने. हे बघा किती छान दिसतंय. अशाच प्रकारे माशावर सुद्धा स्टिपलिंग करायचं आहे, पण पिवळा रंग असल्यामुळे तो दिसणार नाही. याच्यामध्ये एक पांढरा रंग करायचा आहे, त्याचबरोबर
आषाढी हा शब्द सुद्धा आपल्याला पांढऱ्या रंगात करायचा आहे. हे बघा आषाढी किती छान प्रकारे आपला विठ्ठल दिसायला लागलेला आहे. अशा प्रकारे आपला विठ्ठलाचं कलरिंग कंप्लीट झालेलं आहे. ह्याच्यावर सुद्धा आपण स्टिपलिंगच करणार आहोत. आता बघा आपला विठ्ठल पूर्ण झालेला आहे. असा विठ्ठल नक्की काढा आणि मला नक्की पाठवा.